यानंतर एक मोठी अपडेट आहे। लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने कंबर कसली आहे। ईशान्य मुंबईसाठी संजय राऊत आणि संजय दीना पाटील यांच्यात चुरस आहे। ईशान्य मुंबई मतदारसंघामध्ये मराठी मतदारांची संख्या मोठी आहे, त्यामुळे लोकप्रिय मराठी उमेदवार देण्याचा ठाकरे गटाचा विचार आहे आणि याचाच एक भाग म्हणून संजय राऊत यांच्या नावाचा विचार होऊ शकतो। दुसरीकडे माजी खासदार संजय दीना पाटील यांच्या नावाचाही ठाकरे गटाकडून विचार केला जातोय अशी माहिती आहे। तर संजय दीना पाटील हे 2004 साली आमदार राहिलेले आहेत आणि 2009 खासदार होते। तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांनी काही वर्षांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता, त्यामुळे दोनपैकी एका संजयला या ठिकाणी उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने कंबर कसलेली आहे। ईशान्य मुंबईसाठी संजय राऊत आणि संजय दीना पाटील यांच्यामध्ये चुरस या ठिकाणी ठाकरे गटातूनच पाहायला मिळते। त्यामुळे ठाकरे गटाकडून आता कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार ते पाहावं लागेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे हे आपल्यासोबत फोन लाईनवर सोडले गेले आहेत। भूषण, काय सांगाल, ईशान्य मुंबईसाठी ठाकरे गटामधूनच दोन संजय यांच्यात चुरस पाहायला मिळते, याविषयी काय अपडेट्स आहेत? नक्कीच, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्ष आता ऍक्शन मोड मध्ये आलेले आहेत, त्यामध्ये शिवसेना ठाकरे गट देखील मागे नाहीये आणि त्यानुसारच उद्धव ठाकरे यांचं विशेष लक्ष हे मुंबईवरती आहे। मुंबईतील एकूण 6 लोकसभा मतदारसंघांपैकी 4 लोकसभा मतदारसंघांमध्ये ठाकरे गट आघाडी असणार आहे आपला उमेदवार देण्यासाठी। त्यानुसार ईशान्य मुंबई जो सध्या ज्याचे विद्यमान खासदार आहेत मनोज कोटक आहे, त्या जागेसाठी संजय राऊत आणि संजय दीना पाटील या दोघांमध्ये सुरस असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संजय दीना पाटील यापूर्वीही 2009 खासदार राहिलेले होते, त्यांना त्या संदर्भात संपूर्ण अनुभव आहे आणि संपूर्ण एक मराठी पट्टा असल्या कारणाने मराठी चेहरा देण्यासाठी ठाकरे गट आग्रही आहे। त्यानुसारच संजय राऊत आणि संजय दीना पाटील या दोघांमध्ये चुरस असल्याचं पाहायला मिळतंय आणि जवळपास संजय दीना पाटील यांचं नाव निश्चित झाल्याची देखील आपल्याला शक्यता वर्तवली जात आहे। त्यानुसार संजय दीना पाटील हे आगामी निवडणुकीसाठी ठाकरे गटाचा उमेदवार असणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे। मात्र सध्या ठाकरे गट संपूर्ण ऍक्शन मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकंदर संपूर्ण राजकीय सुरस आता आपल्याला येत्या काळात पाहायला मिळणार आहे। अगदी बरोबर आहे भूषण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर ठाकरे गटाने कंबर कसलेली आहे, आता घोषणा कधी होते उमेदवाराची ते पाहावं लागेल। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।